नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तर मित्रांनो, आहे आज 2 ऑक्टोबर 2022. देवी बसल्यापासून आज हा 7वा दिवस आहे, त्याच्यामुळे त्याला सप्तमी असं म्हटलं जातं. आणि रविवार असल्याकारणानं आपण शिवप्रस्थान हिंदुस्थान तसेच इतर अन्य संघटना एकत्र येऊन कामोट्यामध्ये ही महादुर्गा माता दौड ही काढण्याचं नियोजन केलेलं आहे. तर चला, आता इथे वेळ मी जास्त काही दौडत नाही, तर तिकडेच जातो आणि तुम्हाला मला दाखवायला आवडेल की कशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे. चला. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे ही तयारी चालू झालेली आहे. आणि हा आपला नेहमीचा वेश आहे. आपण आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नसून माझी इतर बंधू भगिनी मायमाऊली आहेत, ते तुम्हाला दिसतील. आणि याच्या पुढे तुम्हाला दिसेल की दौडीची तयारी आपण कशी करतो आहे. ओंकार राहू दे, थांबायचं. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, अम्बे मात की जय, दुर्गा मात की जय, भवानी मात की जय, भारत माता की जय. दादा पुढे करावा
छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। जय जय। कुछ दिन गाओ मत है मन की आग बुझाओ मत, लाख बार मर जाओ लेकिन राकालूद Thank you.
जय, हिंदू धर्म की जय, दुर्गे माता की जय, काली माता की जय, चंडी माता की जय, भवानी माता की जय, माता की जय, भारत माता की जय, गंगा माता की जय, यमुना माता की जय, कावेरी माता की जय, कुंडली माता की जय, गंगोत्री होया, गंगामूर्ति होया, मंगलमूर्ति दर्शन माते मन कामनाकृति जय देव जय देव रत्नाभचित भरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा धीरे धरी समुद्र शोभा को भरा रुद्रमी नूपुरे चरणी घाघरिया जय देव जय देव मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन माते मन कामनाकृति जय देव जय देव पीताम्बर हरिवर वंदना सरल चंद्र वक्र कुंज दीनेना दासा माता वटाए सतना चंद्र की पावावे देवानी रक्षा वे सुर वंदना जय देव जय देव मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मन कामना पूर्ति जय देव जय देव मनोजी काला ब्रह्मांडी मारा विजय कंठ काला त्रिनेत्री द्वारा लावण्य सुंदर पार्वती सुमना चमाया युगी से उड़ाया नसीब कंटर दिया ऐसा शंकर शोभे मारे लाया जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर पार्वती हो आरु पार्वती हो आरु गर्भ गौरा जय देव जय देव देवी देते सागर मंथन पर गे वे श्यामा जी अंकित हर हर थापड़े देखो आसुर पर्ण पाषण के लिए नीलकंठ नाम प्रसिद्ध लाले जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर पार्वती हो आरु पार्वती हो आरु गर्भ गौरा जय देव जय देव राघव परिवार सुंदर मनहारी पंचानन मनमोहन विजय सुधारी प्रभु की जय वीर वाचे उच्चारी प्रभु की राम का सांतरी जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर पार्वती हो आरु पार्वती हो आरु गर्भ गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गतवारी कुजर संसारी अनाथनाते अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा से वारी हारी पढ़लो आता शंकर निवारी जय देव जय देव महिषासुरवर्णी महिषासुरवर्णी सुरवरीश्वर वर्णे तारक संजीवनी जय देव जय देव कारी भोले कारी कारी विवाद करता पढ़लो प्रवाही सेतु पक्का लागे पावस लवलाही जय देव जय देव महिषा सुवर्णी महिषा सुवर्णी सुवरीश्वर वर्णे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वद में प्रसन्न होई निधाता ऐसा आसु थोड़ी थोड़ी बहुपाशा अम्बे दुदवा तूर कुलकुल विलासा नहर तल्लिन दाला पद्मं कजनेशा जय देव जय देव महिषा सुवर्णी महिषा सुवर्णी सुवरीश्वर वर्णे तारक संजीवनी जय देव जय देव हर हर महादेव हर हर महादेव।
ज्योतिबाच्या नावानं, काळ भैरवनाथाच्या नावानं, यमाईच्या नावानं, बाळूमामांच्या नावानं, एकड हाती घोडा पालकी, महादेव भरत भूम आई जिजाऊंनी आई भवानीला काय मागणं मागितलं असेल
तर ते मागणं हे होतं की माझा माझ्या पोटी माझ्या पदरी असा पुत्र दे की ज्याच्या जन्मानंतर या भारत भूमीचे पांग पेडले जातील आणि त्याच्या आधी हजारो वर्षाची मुघली राजवट होती ती निस्तनाभूत करेल, आपलं स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण होईल असं माझ्या मावळींनी आई भवानीला सांगितलं होतं. आज आपण आपल्या घरातही अनेकांच्या घरात नवरात्र उत्सव बसते, घटस्थापना होते, बाहेर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा नवरात्र आणि घटस्थापना केली जाते, पण आपण आपले आई वडील किंवा आपले आप्तशक्य आपण काय मागणं मागतो देवीकडे, तर आपण मागतो आपल्या घरादाराला सुखी ठेव, समाधानी ठेव, मुलाबाळांना नीट ठेव, म्हणजे स्वार्थासाठी आपल्यासाठी आपण मागणं मागत असतो. पण त्या माऊलींनी आई जिजाऊंनी जे मागणं मागितलं होतं ते समस्त हिंदुस्थानासाठी समस्त देशासाठी मागितलं होतं. या भोसले कुळाचे जे आपल्या उपकार आहेत ते प्रचंड आहेत. आपल्या रक्ताचं पाणी जरी केलं आणि आपल्या काकड्यांच्या चुकला जरी घातल्या त्यांना तरी पण आपलं पान त्यांचं पान हे भेटणार नाही आपल्याकडून. तर त्याच्यामुळे त्याची जाणीव आपल्यात असावी म्हणून आजपासून 25 ते 30 वर्षांपूर्वी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी श्री दुर्गा माता दौड ही संकल्पना चालू केली. तर दुर्गा माता दौड आपण का घेतो, तर देवीमध्ये नवरात्रीमध्ये आपल्यामध्ये शिवछत्रपतींप्रमाणे ज्याप्रमाणे त्यावेळी शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्यासाठी खूप कमी कालावधी आहे त्यांच्या पूर्ण आयुष्यातलं की ते निवांत असतील, नाहीतर नेहमी ते पळतच असायची ज्यांना त्या मोहिमेवरती कशासाठी आपल्या देवदेश आणि धर्मासाठी. तर ती ऊर्जा त्याग तिरक ती धग आपल्या थोडीचा होईना किंचित प्रमाणात तरी निर्माण व्हावी यासाठी गुरुजींनी संकल्पना चालू केली. तिचं नाव आहे दुर्गा माता दौड. या संकल्पनेमध्ये आपण एका ठिकाणी जमतो, आपल्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज परम पवित्र भगवा ध्वज याचे पूजन होते आणि त्याच्यानंतर आई भवानीची दुर्गा मातेची आराधना करत भारत मातेचे राष्ट्रभक्ती गीत घेत आपण समोर चालत राहतो आणि रस्त्याने चालता चालता जे ठिकाण आपलं ठरलेलं असतं एखादं मंदिर असेल किंवा देवीचा गाभारा असेल तिथं जाऊन आपण आरती घेतो आणि आरती घेतल्यानंतर पुन्हा तसंच मार्गक्रमण करत भारत मातेचं जय जयकार करत कृष्ण धर्माचा जय जयकार करत आपण परततो आणि त्या दौडची सांगता होते. ही दौड दरवर्षी कामठी भागामध्ये होते, यावर्षी आपण खूप चांगला प्रतिसाद दिला. आता इथून पुढे प्रत्येक वर्षी आपल्याला ही दौड अशाच प्रमाणात कामठामध्ये घ्यायची आहे, मोठ्या व्यापक स्वरूपात ही दौड व्हावी अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि आई भवानी चरणी प्रार्थना करतो. आणि येत्या विजयादशमीला आपले कामठे कळंबोली पनवेल खारघर मिळून सगळ्यांची दुर्गा माता महादौड ही पनवेलला शिवछत्रपती अश्वारूढ स्मारकाजवळ होते. सकाळी 10 वाजता तिथून दौड प्रारंभ होते आणि मार्गक्रमण करून आपला जो ठरलेला मार्ग असेल तिथून पुन्हा येऊन अश्वारूढ स्मारकाजवळ दौडची सांगता होते. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येने जमेल तेवढ्या संख्येने महाराज पनवेलच्या दौडला आपण सर्वांनी विजयादशमीच्या दिवशी जमावं. कामोट्यात सुद्धा आता दौड उद्यापासून सुद्धा चालू आहे विजयादशमी पर्यंत, तर कामोट्यातही रोज दौडीला या विनंती. पेटराज शंकर मंदिर हेमेदार शाळेच्या मागच्या बाजूला आणि जर कोणाला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या इथे बॅनर लागलेलं आहे दुर्गा माता दौडचा, त्याच्यावरती धारकऱ्यांचे नंबर आहेत आणि ठिकाण पण दिलेलं आहे, तुम्हाला तिथूनही घेता येईल. जय शिवराय. जय शिवराय. ध्येय मंत्र घेतोय आपण मागे बोला आणि त्याच्यानंतर आपण सांगता करूया. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, मधुनी साधे तो योग, राज्य साधनाची लगभग ऐसी
करीत मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे लोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू पौतगणांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आस्ते कदम महाराज सुराज्य संकल्प थोरले भोसले कुलदीप हिंदवी स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसलेंचा विजय असो शहाजी राजे भोसलेंचा विजय असो शहाजी राजे भोसलेंचा विजय असो वज्रालंकृत राजमाता राष्ट्रमाता आईजाऊ साहेबांचा विजय असो आईजाऊ साहेबांचा विजय असो आईजाऊ साहेबांचा विजय असो महाराज द्वारकापती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान चाकृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संकल्पक महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम శివాజీ మహారాజ వందే మాతరం.